नमस्कार, आपण पाहताय कोकणशाही चॅनल, कोकणच्या समृद्धीचं. मी चिन्मय गोगळे. कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मालवण तालुक्यातील किनारपट्टीवरील गावात काल सायंकाळी दुचाकीनं जात असताना एकमेकांना हुल दिल्याच्या कारणावरून बाचाबाची झाली. याचा पर्यावसान हाणामारीत झालं. या दोन गावातील काही युवक जखमी झाल्याचं कळतंय. मात्र रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार झाली नव्हती. विधान परिषद शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. याबाबतची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ही निवडणूक 10 जूनला होणार होती, परंतु उन्हाळी सुट्ट्यांमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. पडवे माझगावातील बेकायदा उत्खननात महसूलचे अधिकारी गुंतले. आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्यास याद राखा, परशुराम उपरकरांचा इशारा. वातावरणातील सततच्या बदलामुळे मासे मिळण्याचं प्रमाण अत्यल्प झालंय, त्यामुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आलाय. मासेवर अवलंबून असणारी अनेक कुटुंब सध्या आर्थिक संकटात सापडली आहेत. सत्यनारायण महापूजा चालू असताना मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात 40 जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झालाय. ही घटना पांगरण नागामाचे टेम या भागात घडली. आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा, फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.